राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा अशा पद्धतीचं वक्तव्य आता समोर आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी सर्व पक्षीयांना हे आवाहन केलेलं आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांचा विचार केला जावा असं म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी हे आवाहन सगळ्या पक्षीयांना केलेलं आहे. शाहू महाराजांना उमेदवारी देऊन ही जागा बिनविरोध केली जावी असं आवाहन सुद्धा संजय राऊत यांनी केलेलं आहे. महाविकास आघाडीकडे 30 मतं आणि इतरही सोबत येतील अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे. राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहेत आणि या 6 जागांवर आता कुणाची वर्णी लागणार या संदर्भातल्या चाचपण्या सगळीकडून सुरू आहेत आणि अशात शाहू महाराजांचं नाव 6व्या जागेसाठी चर्चेत येत आहे. तर या संदर्भात संजय राऊत यांनी नेमकं ट्विट काय केलेलं आहे बघूया आपण. राज्यसभा बिनविरोध होणार, 6व्या जागेसाठी सर्वांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मतं वेगळी आहेत, इतरही येतील अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे. या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय नेमक्या चाचपणी कशा पद्धतीची सुरू आहे आणि जर शाहू महाराजांना 6व्या जागी ही उमेदवारी दिली गेली तर नेमका काय फायदा होऊ शकतो? आपल्याला कल्पना आहे की अगोदर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लोकसभेला लढतील अशा पद्धतीची चर्चा होती, पण आता संजय राऊत यांनी एक्सपोज केली आणि सर्व पक्षांना त्यांनी मागणी केलेली आहे की राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार केला पाहिजे. देशातल्या राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार आणि ज्या पद्धतीनं मागील निवडणुकीमध्ये सगळे फोडाफोडीचे डाव रंगलेले होते तशीच सगळी पुन्हा प्रक्रिया पाहायला मिळणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना संजय राऊत यांची एक पोस्ट अत्यंत महत्वाची ठरते. त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की 6व्या जागेसाठी सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा विचार करायला हवा. त्यामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, अशा एकूण 30 मतांची वेगळी जी गणित आहेत त्याचा फायदा होईल आणि त्यातून संभाजीराजे जे आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत माफ करा, त्यांना राज्यसभेच्या या सगळ्या निवडणुकीतून निवडून येण्यासाठी मदत होऊ शकते अशा पद्धतीची एक्सपोज संजय राऊतांनी केलेली आहे. पाहावं लागेल की संजय राऊतांनी जी एक्सपोज केली, जो विचार पुढे आणलाय तो पूर्ण होतोय का. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.